महाराष्ट्रामध्ये मी 48 पैकी 40 जागा जिंकू लोकसभेचे असं वातावरण आहे. या देशामध्ये विरोधी पक्षांचं ऐक्य कधीच होणार नाही हा जो भ्रम आहे सध्याच्या सत्ताधाऱ्यांचा तो तुटून पडेल अशा प्रकारच्या क्रिया प्रक्रिया सुरू झालेल्या आहे. 2024 निवडणुकीमध्ये देशामध्ये 100% सत्ता परिवर्तन झालेलं असेल त्याची सुरुवात आहे. पहा की या देशामधला प्रमुख विरोधी पक्ष मग ते प्रादेशिक पक्ष असतील किंवा राष्ट्रीय पक्ष असतील हे सगळे एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली 2024 दृष्टीने. ही अत्यंत आशादायी अशी गोष्ट आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली नितीश कुमारजी आणि तेजस्वी यादव यांची एक बैठक झाली. नितीश कुमारजी आणि तेजस्वी यादव राहुलजींना भेटले, खरगेजींना भेटले, त्यानंतर काल दिल्लीमध्ये माननीय शरद पवारजी आणि राहुलजी आणि खरगेसाहेब भेटले. त्याच्या आधी मुंबईमध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवारांची भेट झाली. मला आजच समजलं आहे की राहुल गांधीजी हे ममता बॅनर्जींनाही भेटणार आहेत. या देशातल्या सगळ्या प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांना भेटून ते एकत्र येण्यासंदर्भात काम करतात. त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा सहभागी आहोत. मी सांगतो तुम्हाला की महाराष्ट्रात काय होईल. महाराष्ट्रामध्ये मी 48 पैकी 40 जागा जिंकू लोकसभेचे असं वातावरण आहे. मी माझ्या अलीकडच्या भेटीमध्ये राहुलजींना मी भेटलो दिल्लीमध्ये, सोनिया गांधीसुद्धा तिकडे होत्या, तेव्हाही आमच्या याच्यावर चर्चा झाली या राज्यातल्या राजकीय वातावरणाविषयी. आणि तेव्हाही मी त्यांना सांगितलं होतं की आपण महाराष्ट्रात यायला हवं, आपण सगळ्यांनी एकत्र बसून चर्चा केली पाहिजे. सोमवारी संध्याकाळी काँग्रेसचे महासचिव हे मुंबईत येऊन उद्धव ठाकरे साहेबांना भेटणार आहेत मातोश्री. त्याआधी मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष यांचं आणि उद्धवजींचं दूरध्वनीवरून चर्चा झाली आणि आता वेणुगोपाल साहेब येत आहेत. त्या भेटीमध्ये बऱ्याच गोष्टी ठरतील भविष्यातल्या. राहुल गांधी येतील, अजून काही कसं काय आपल्याला करायचं आहे किंवा काय चर्चा होईल. पण या देशामध्ये विरोधी पक्षांचं ऐक्य कधीच होणार नाही हा जो भ्रम आहे सध्याच्या सत्ताधाऱ्यांचा तो तुटून पडेल अशा प्रकारच्या क्रिया प्रक्रिया सुरू झालेल्या आहे. 2024 निवडणुकीमध्ये देशामध्ये 100% सत्ता परिवर्तन झालेलं असेल त्याची सुरुवात आहे. सर एक सवाल सर राष्ट्रीय स्तर पर है, लगातार जो एनकाउंटर हुआ है अमित के बेटे का उसको लेकर विपक्ष सवाल खड़ा कर रहा है कि फेक एनकाउंटर है, इसे जो है शिवसेना कैसे देखती है? बात ऐसी है, सबसे ज्यादा एनकाउंटर मुंबई में हुए, आपको पता होगा. मुंबई के एनकाउंटर कुछ साल पहले जो चल रहा था, एनकाउंटर स्पेशलिस्ट एक उपाधि हमारे यहाँ देते थे, लगभग सभी एनकाउंटर स्पेशलिस्ट जेल में गए या आज भी जेल में, ये समझना चाहिए. इस देश में कानून है, इस देश में न्यायपालिका है, इस देश में लोग सब कुछ देखते हैं. आतंकवादी हो तो उनका एनकाउंटर होना चाहिए. अगर बहुत बड़ा माफिया है जिसको समाज को खतरा है तो इस प्रकार से एनकाउंटर होते रहते हैं. अगर लोगों ने कुछ सवाल खड़े किए हैं तो मुझे लगता है मुंबई में कुछ लोग ऐसे एनकाउंटर के खिलाफ कुछ सबूत लेकर न्यायालय में गए थे और न्यायालय ने हस्तक्षेप किया है, उसमें इंक्वायरी कमीशन बिठाया था. बाद में लगभग सभी एनकाउंटर स्पेशलिस्ट जेल में गए या आज भी उसमें से बहुत से लोग जेल में हैं, मैं इतना ही कह सकता हूँ. आप कहना चाह रहे हैं कि जो अति के एनकाउंटर में शामिल पुलिस वाले थे वो भी जेल जाएंगे? मैं ये नहीं बोलूंगा. उस राज्य की स्थिति, लॉ एंड ऑर्डर वो देखने के लिए वहाँ के मुख्यमंत्री है, वहाँ के कानून मंत्री होंगे, वहाँ के गृह मंत्री होंगे, उसका पर मैं क्यों बात करूँ. लेकिन मैंने मुंबई की बात कही, मैं महाराष्ट्र की बात कर सकता हूँ. विपक्ष जो सवाल उठा रहा है सर, उसका कुछ कहना चाहेंगे? विपक्ष लगातार सवाल उठा रहा है सर. देखिए उत्तर प्रदेश का विपक्ष अगर सवाल उठाता है तो सिर्फ सवाल उठाकर नहीं चलेगा. आपके पास क्या सबूत है? जहाँ यहाँ कुछ लोग सबूत लेकर आ गए उसके बाद न्यायालय ने निर्णय दिया है और हमारे बहुत से पुलिस अफसर जेल में गए उस वक्त और आज भी उसमें से कुछ लोग जेल में है. सर मुंबई का देखिए हाथ इतिहास है, मुंबई का नौबरी का काम है, गुंडा का काम है, अनेक एनकाउंटर मध्ये आज स्टेज यूपी मध्ये बघायला मिळते. यूपी मध्ये उत्तर प्रदेश मध्ये माफिया राज आहे असं तिकडल्या लोकांचं
आणि सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे आणि हे माफिया राज्य आहे उद्ध्वस्त करू असं तिकडल्या मुख्यमंत्र्यांची घोषणा आहे. उत्तर प्रदेशमध्ये खरोखर माफिया राज असेल आणि त्यासाठी कायदेशीर कारवाईबरोबर पोलिसांना हातात हत्यार घ्यावं लागलं असेल तर तो त्या सरकारचा प्रश्न. एखाद्या एन्काउंटरवरती जर काही प्रश्न निर्माण झाले असते तर त्या संदर्भात विरोधी पक्षाला न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत जसं मुंबई आणि महाराष्ट्रात झालं. माझ्या माहितीप्रमाणे याआधी विकास दुबे या एका माफियाचं एन्काउंटर झालं आणि आता आणखीन काल दोघांचं झालं. अशा एन्काउंटरमध्ये जात आणि धर्म आणू नये हे मी नेहमी सांगतो. गुन्हेगार आणि आतंकवादी हा आतंकवादी आणि गुन्हेगारच असतो, त्याला जात आणि धर्म नसतो. पण बेकायदेशीरपणे किंवा अमानुषपणे असं जर काही हत्या होत असतं तर नक्कीच न्यायालयाचे दरवाजे उघडतात कारण आपली न्यायालय अजून स्वतंत्र आहे.